पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या समोरच एका पुणेकरानं त्यांच्या चालकाला झापलंय. तर सीटबेल्ट का लावला नव्हता अशी विचारणा करत सायरन वरून देखील पुणेकरानं दराडेंच्या चालकाला झापलं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. दरम्यान आमदाराच्या गाडीवर सायरन कसा असा सवाल आता सर्वसामान्यांनी उपस्थित केलेला आहे. पोलिसांकडे नको बघू, प्रश्न आम्हाला विचार. आम्ही जनता आहे, आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार आहेत. सायरन वालवायला परवानगी कोणी दिली? सीट बेल्ट कुठे आहे तुझा? आत्ता घालतो काय? का रे बाबा, आता सीट बेल्ट लावतो? लाव ना. काढला होता ना, विदाऊट सीट बेल्ट गाडी चालवत होता ना, सायरन वाजवतो बाई तू. आमदार बसले तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली? अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, नेमकं काय घडलेलं आहे सविस्तर? नक्की, आमदार किशोर दराडे पुण्यामध्ये आले होते आणि बाजीराव रोडनी ते जात असताना ट्रॅफिक जी आहे ती बाजीराव रोडला होती. त्यावेळेस त्यांच्या गाडीमध्ये सायरन होता आणि त्यांच्या ड्रायव्हरनी हा सायरन वाजवला. हा सायरन का वाजतो? एक सुज्ञ पुणेकर आहे, त्यांनी त्यांच्या गाडीचा पीछा केला आणि गाडी थांबवली. तर त्यामध्ये आमदार किशोर दराडे हे बसलेले होते. त्यांनी गाडीची काच खाली घ्यायला लावली, त्यानंतर ड्रायव्हरने सीट बेल्टही लावलेला नव्हता आणि त्यानंतर पुणेरी भाषेमध्ये पुणेकरांनी आमदार किशोर दराडे आणि ड्रायव्हरला खडे बोल जे आहेत ते सुनावलेलं पाहायला मिळालं आणि शिव्यांची लाखोळी देत पुणेकर त्या ठिकाणावर निघून गेला. हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला आहे. म्हणजे पुणेकर किती. धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्स. काढला होता ना, विदाउट सीट बेल्ट गाडी चालवत होता ना, सायरन वाजवतो बाई तू. आमदार बसले तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली? ते पोलिसांकडे नको बघू, प्रश्न आम्हाला विचार. आम्ही जनता आहे, आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार आहेत. सायरन वाजवायला परवानगी कोणी दिली? सीट बेल्ट कुठे आहे तुझा? आत्ता घालतो काय?